आत्या का ओरडतीयस तू आणि कधी आलीस तू? फोन का नाही केलास येण्याआधी? मला यांच्याशी बोलायचं होतं. मग नीट बोल ना. कसं नीट बोल? सांग ना. कालपासून सगळ्याला नाट लावला यांनी. आता तूच मला शिकवलंस ना की मोठ्यांची नीट बोलायला हवं, आणि आता तूच असं बोलतीयस. मला मान्य आहे तुला माझी काळजी आहे, पण तू माझ्या वतीने नको ना बोलूस. मी मॅनेज करीन. तू बस, मी चहा करते. माझ्या घरी चहा मिळतो मला. चहासाठी नव्हते आले मी. अद्याप स्वतःच्या घरच्यांचं ऐकत नाही तर आपलं तर सोडाच. बाबा तुम्ही. हा थोड बोलायचं होत तुझ्याशी. ये ना, ये बस जरा एक दोन मिनिट बस. काय झालं बाबा? श्रुती, गेले 2 दिवस आपल्या घरामध्ये इतकं सगळं सुरू आहे. मी खूप प्रयत्न केला पण कोणी मला समजून घेत नाहीये. हे सगळं जोवर तुझ्यात आणि मधुर आहात किंवा आमच्या मध्ये होत तोपर्यंत ठीक आहे, पण बेटा तुझ्यात आणि कार्तिक मध्ये हे यायला नको. माझ्या मनामध्ये ना खूप काही साठलंय. कोणाशी तरी बोलायचंय, मोकळा व्हायचंय मला. पण हे मी तुझ्याशी बोलतोय, रादर मला तुझ्याशी बोलावं लागतंय. खरंच खूप विचित्र आहे, पण विश्वास ठेव शकते. कार्तिकने मधुरापासून काही लपवलेलं नाहीये. जे काही लपवलं ते मी लपवलंय. पुढचं बोलायला हरकत नाही. म्हणजे जी काही तारीख ठरेल ना त्याच्या मागे पुढे कदाचित श्रुतीचे. आई आलीच नाही ना? एवढा वेळ का लागला असेल देवळात? तुम्ही कशाबद्दल बोलताय? अगं काही नाही, तू आजची मॅच जिंकावीस म्हणून कार्तिकची आई देवळात गेले प्रार्थना करायला. मी माझ्या इरा आणि कार्तिकची शपथ घेऊन सांगतो, माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगतो, या घराच्या पुण्याची शपथ घेऊन सांगतो श्रुती, कि यात कार्तिकचा काही दोष नाही. तो अगदी खरं बोलतोय. तेव्हा तू प्लीज त्याच्यावर अजिबात रोष ठेवू नकोस. त्याचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि या सगळ्याचा त्यालाही खूप त्रास होतोय शेवटी. मधुराच्या बाबतीमध्ये हे जे काही झालं ते खर तर व्हायला नकोच होत, पण ठीक आहे, तरी ते ताळ्यावर आणता येईल. आहे ही परिस्थिती सांभाळणं आणखी सोपं होईल जर तू आणि कार्तिक तुम्ही दोघही मनानं एकत्र राहिला तर. त्यामुळे तुमच्या दोघांचं एकमेकांसोबत राहणं अत्यंत गरजेचं आहे शेवटी, नाहीतर सगळंच कठीण होईल. प्लीज बाळा, आता आणखी विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस. जा आणि बोल त्याच्याशी. प्रभाकरच्या स्टुडिओत गेलाय तो. मला म्हणाला जर काम करत राहिलो तरच डोकं काम करेल. खूप डिस्टर्ब आहे बाळा तो, सो प्लीज
जा आणि बोल त्याच्याशी. रेडी कार्तिक? रेडी. पण आपण करू सॉर्ट ओके. कार्तिक तू असं वागशील असं वाटलं नव्हतं. अगं मगाशी तुझ्या समोर मी आईला सांगितलं की श्रुतीने काही लपवलेलं नाहीये. हे जे आत्ता सांगितलंस ते ना, ते इतके दिवस का नाही सांगावं असं वाटलं तुला कार्तिक. ओके प्ले. कार्तिक फॅब्युलस, छान गातोयस. तुम्ही गाणं खूप छान बांधलंय सर. मुळात या गाण्याला क्लासिकल सिंगरचीच गरज होती आणि तू उत्तम क्लासिकल गातोस. मी तुझ्या अनेक मैफिली ऐकल्या. आपल्याला ना मगाशी मी तुला सांगितलं होतं ना, तर थोडस ना गायकीतला अप्रोच आहे ना या गाण्यातला, तो थोडा वेगळा आहे. थोडा भाव वेगळे आहेत. ते व्यक्त करण्याची जी तुझी पद्धत आहे ना, थोडी वेगळी एक्सपेक्टेड आहे मला. मला असं वाटतं की थोडस सिंक इन झालं पाहिजे गाणं तुझ्या सिस्टीममध्ये जाऊ देत, आणि मग आपण करूयात का परत एकदा टेक? हो करूया ना, लगेच करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. का एक ब्रेक घेऊयात, चहा पिऊयात? नाही नको, तुम्ही या जाऊन मी पुन्हा एकदा जरा वाचतो गाणं. बर ठीक सर, आपण जाऊन आम्ही येतोच. घरच्या गोष्टींचा परिणाम गाण्यावर होतोय कार्तिक. कार्तिक तुझ्या मनात जे काही चालू आहे ते मला सांग ना. काय झालंय अरे? हे बघ, मला दिसतंय सगळं. गेले काही दिवस घरात जे काही वातावरण आहे त्याचा तुला खूप त्रास होतोय हे कळतंय रे मला. पण सगळं चुकतंय यार. म्हणजे? म्हणजे काय कार्तिक? तुलाही असंच वाटतंय का की हे लग्न? नाही नाही, लग्न नाही अगं. इनफॅक्ट लग्न हीच गोष्ट आहे जी तिची चुकली नाहीये. तर माझं खूप प्रेम आहे अगं श्रुतीवर, आणि तिचंही प्रेम आहे माझ्यावर. पण बिनसलंय अगं, मेजर बिनसलंय. हा म्हणजे टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, सगळं मान्य आहे, पण ती काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. तुला माहितीये मी लिटरली वाट बघत होतो इतके दिवस की कधी आम्ही एकत्र येऊ, ती कधी माझ्या घरी राहायला येईल. आणि आता बघ, जेव्हा ती ऍक्च्युली आली आहे तेव्हा आम्ही ते मोमेंट्स एन्जॉय करायचे सोडून फक्त भांडतोय. एका रूम मध्ये अनोळखी माणसांसारखे राहतोय. आणि तिला समजून घेता घेता आता मी दमलोय अगं, एकटा पडलोय. आणि माझा विचार कोणीच करत नाहीये, कोणीच नाही. आणि हे पहिल्यांदा होतंय. हे म्हणजे एखाद्या सिच्युएशन मध्ये मी इतका क्ल्यूलेस आणि हतबल पहिल्यांदा होतोय. आणि याचं मुख्य कारण माहितीये तुला? याचं मुख्य कारण हे की तिचा माझ्यावर विश्वास नाहीये जो लग्नाआधी होता. आणि त्यामुळे काही मार्गच निघत नाहीये. मी माझ्या जीवाच्या आकांताने ओढून सांगतोय की माझी काही चूक नाहीये, पण ती माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? कार्तिक शांत हो ना जरा. श्रुती आप
आपल्याकडे वॉर्डरोब आहे अगं. मग तुला जसा वेळ मिळेल तसं तसं तुझं सामान लावून घेतो. म्हणजे बॅगेतून रोज काढण्यापेक्षा ते सोपं आहे ना. तुला मदत हवी असेल तर मी करेन, काहीच प्रॉब्लेम नाही. तुला भीती वाटतेय का की मी घर वगैरे सोडून जाईन? डोंट वरी, मी तसं काही नाही करणार. कार्तिक काय रे, कुठे घाई घाईन निघालास एवढा? आणि चेहरा अजून उतरलेलाच आहे. परिस्थितीत काहीच सुधारणा नाही का अजून? हेच प्रश्न नको होते ना म्हणून निघून जात होतो. प्रश्न? अरे काळजीपोटी केलेली विचारपूस आहे, गरज काय त्याची? आणि तुम्ही सगळे काय आमच्यावर वॉच ठेवून आहात का? आमच्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करण्याची गरज आहे का? त्याशिवाय आम्हाला कसं कळणार कार्तिक काय झालंय? काही झालेलं नाहीये. मी तिच्याशी बोलायला जातोय, ती रागराग करते, याच्या पलीकडे काही झालेलं नाही. आणि नाही बोलायचं ना तिला, नको बोलू दे, मीही नाही बोलणार. आणि प्रत्येक वेळी मीच समजून घ्यायचं का? आणि खरं तर त्याचाही कंटाळा आलाय आता मला. आणि हिच्या सतत अशा वागण्यामुळे ना मलाही विश्वास बसायला लागलाय की चूक माझी आहे. आईपासून मी मुद्दामून लपवून ठेवलंय सगळं, पण हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये की आईमध्ये आणि श्रुतीमध्ये सगळ्यात जास्त सफर मी होतोय. चल कुठे तुझं सफरिंग कमी करायला. चल कुठे जायचंय? तुला आठवते शाळेत तुझं भांडण झालं की तू घरी येऊन फुगून बसायचंस? मग मी कुठे घेऊन जायचो तुला? नाही काका प्लीज, इथे नको. का? तेव्हा एन्जॉय करायचं, आताही करशील? चल. नाही खरंच नको. अरे घसा बस. अरे मी देखील गायकच आहे, विसरलास का? हे सगळे मनाचे खेळ आहेत रे, काही होत नाही एकदा खाऊ. चल रे. अरे काका खरंच नको, सांगतोय ना. आता तू मला अक्कल शिकवणारस का? चल 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 चल, काही बोलू नकोस, ये. वाह फॅन्टॅस्टिक, फेवरेट फ्लेवर चॉकलेट, खूप दिवसांनी खातो. मागच्या वेळेस कधी खाल्लं होतं? काही महिन्यांपूर्वी श्रुती बरोबर. तेव्हाही रागवलं होतास? नाही खुश होतो. मला तुझं कळतच नाही करते. खुश असलास तरी आईस्क्रीम खातो, रागवलास तरी आईस्क्रीम खातोस. मलाही कळत नाही. मग निघाला तोडगा? कसला तोडगा? तुमच्या भांडणाचा रे. एवढी चिडचिड केलीस तू, काहीतरी सोल्युशन निघालं असेलच ना? कार्तिक मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय, चिडचिड करून कुठलेही तोडगे निघत नाही. उलट रागाच्या भरात आपल्याला जे करायला नको तेच आपण करून बसतो. हे तिला सांग ना, तीही विनाकारण फक्त चिडचिडच करते. ती जे काही बागते ते मला नाही चुकीचं वाटत. हे बघ, तिच्या समोर आजपर्यंत आपल्या घराचं जे काही चित्र होत ते काय होत? आपलं एकमेकांशी असलेलं बॉन्डिंग, जे कनेक्शन तिने लग्न आधीपासून पाहिलंय कार्तिक. मग ह्या पार्श्वभूमीवरती अशीच वागणार ना? कार्तिक मी सतत घरात नसतो, आता तर खूप दिवसांनी घरी आलो. तरी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या मला दादानी सांगितलं की श्रुती बॉक्सर आहे म्हणून. रादर तिच्या समोरच. मग तू मला सांग, आपल्या घरात 24 तास असणाऱ्या मधुरा वहिनीला म्हणजे तुझ्या आईला ही गोष्ट ठाऊक नसेल या गोष्टीवरती विश्वास ठेवेल? तू ठेवला असतास? अरे तिला असंच वाटणार ना की हे सगळं तिच्यापासून मुद्दाम लपवलंय. अरे पण मी का लपवून ठेवेन? करेक्ट आहे, तू का लपवशील?
आणि तसं वाटणं देखील चूक आहे. हे तू तिला समजवून द्यायला पाहिजेस. ऐकलं पाहिजे ना पण. हे बघ काका, मी प्रयत्न केला खूपदा पण ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये. कारण आपल्या घरातलं चित्रच बदललंय कार्तिक. आपल्या घरात तिने आजपर्यंत एक हॅपी फॅमिली पाहिली होती, आज आहे तशी? सगळे फक्त चिडचिड करतात. अशा वेळेला तिची स्वतःची फॅमिली म्हणजे तिच्या घरचे तिच्या बरोबर नाही आहे. एकच व्यक्ती तिची हक्काची आहे आणि ती म्हणजे तू, तिचं प्रेम. प्रेम का एवढ्यात सगळं संपलं? ह्या एका क्षुल्लक कारणामुळे. कम ऑन कार्तिक, हे बघ आता तू चुकतोयस कार्तिक. शी नीड्स यू. तिला आधाराची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. काका पण कसा देऊ आधार, तूच सांग ना. माझं काही ऐकून तर घेतलं पाहिजे ना तिने. तू ऐकून घेतलं होतंस माझं, मग अशी केवढी चिडचिड केलीस माझ्यावर. पण मी काय केलं, शांत राहिलो, तुला इथे घेऊन आलो, आईस्क्रीम खाऊ घातलं आणि शांतपणे माझा मुद्दा मांडला. आणि मला असं वाटतं की तो तुझ्यापर्यंत पोचलाही असावा, नाही का? बघ यातून काही घेता आलं तर तुला. आता काही प्लॅन्स आहेत का? नाही असेल तर कॅन्सल कर, आपण बाहेर चालू. आपण कुठे? मुंबई दर्शन फुल डे. मला नाही यायचंय. चल ना यार, असं काय करतेस? आता हनीमून कॅन्सल केलाय सर, नाही तर मुंबई दर्शन तरी करू. चल पटकन रेडी हो. कार्तिक, एकदा सांगितलं ना मला नाही यायचंय. तू अशी लग बॉक्सर, पण मी पण सॉलिड आहे. तुझे दोन्ही हात बांधून तुला उचलून घेऊन जाऊ शकतो आणि तू काही करू शकणार नाहीस. सॉरी, मी असं काही करणार नाही, हिंमतच नाहीये माझी. राणी सरकार, आपणासाठी पालखीची व्यवस्था केल्यास आपण येण्याची तसदी घ्याल का? हा आता ती कुठून आणायची हा जरी यक्ष प्रश्न असला तरी तुम्ही फक्त हो म्हणाल, आम्ही लगेच व्यवस्था करतो. प्लीज बंद करा नॉनसेन्स. लगेच करतो, तू रेडी हो. आणि सर, मुंबई दर्शन करायला आपण काय मुंबईच्या बाहेरच आहोत का? जन्मापासून सगळ्या जागा पाहिल्या आहेत. मी पाहिलेत. मग कशाला जायचंय? एकत्र वेळ घालवण्यासाठी. म्हणजे तू कधीच न पाहिलेलं असं काही तुला दाखवावं हा पॉइंटच नाही आता माझा. कुठे का असेल, आपण एकत्र राहायचं हा प्लॅन. पण मला नाही बोलायचं माझ्याशी. नको बोलूस, एक अक्षरही बोलू नकोस. संबंध वेळ गप्पर, फक्त माझ्या सोबत राहा प्लीज.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.